नमस्कार, आज आपण डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सुप्रसिद्ध पोट विकार तज्ञ यांच्याकडून कावेळीवर उपचार निदान याविषयी माहिती घेत आहोत। लिव्हर किंवा यकृत हे एक शरीरातील महत्त्वाचे इंद्रिय आहे। आपण जे काय खातो त्यामधले जे काय अन्न असतं ते शरीर आहे तसं वापरू शकत नाही, तर त्याचं सगळं प्रोसेसिंग हे यकृत किंवा लिव्हर मध्ये होतं। आणखीन शरीराला लागेल तसं हे अन्न हे यकृत किंवा लिव्हर पुरवत जातं। याशिवाय यकृताची बरीचशी दुसरी कामं पण आहेत। उदाहरणार्थ ते एक पिवळं पित्त तयार करतं जे आतड्यामध्ये आल्यानंतर अन्नाच्या पचनास त्याचा उपयोग होतो। ज्या ज्या वेळेला लिव्हरचा आजार होतो बऱ्याच वेळेला हे पिवळं पित्त बरोबर तयार नाही झालं किंवा ते बाहेर नाही आलं तर अशा लोकांना कावीळ होते किंवा डोळे पिवळे होतात। बऱ्याच वेळेला आम्हाला विचारलं जातं की लिव्हरच्या आजाराचं प्रमाण आपल्या लोकांमध्ये किती प्रमाणात आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण बऱ्याच वेळेला हार्टच्या आजाराबद्दल, ब्लड प्रेशर, डायबिटीसबद्दल भरपूर काळजी घेतो, पण आपल्या लोकसंख्येमध्ये सुमारे 8 ते 10% लोकांना लिव्हरचा गंभीर आजार होण्याची शक्यता असते आणि याबद्दल आपल्याला ती कल्पना नाही। लिव्हरचा आजार हा नेमका कशामुळे होतो? बरेच दिवस जर का लिव्हरला सूज राहिली तर काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर लिव्हर निकामी होऊ शकते, ज्याला सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणतात, ज्याच्यामुळं पेशंटला कायम स्वरूपाची कावीळ राहणे, पोटात पाणी होणं किंवा जलोदर होणं, रक्ताच्या मोठ्या उलट्या होणं, लिव्हरमुळं बेशुद्धी येणं किंवा लिव्हरचा कोमा म्हणतात, असे मोठे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि ज्यामुळं त्याच्या जीवाला धोका होतो। आणि असं सिरोसिस होण्याचे मुख्य कारणं म्हणजे एक म्हणजे दारूचे अतिसेवन किंवा दारूची सवय असणाऱ्या लोकांना लिव्हरचा आजार आणखीन सिरोसिस होऊ शकतो। हिपेटायटिस बी आणखीन सी हे जंतू जे रक्ताच्या संसर्गातून त्याची लागण होऊ शकते, हे जंतू बरेच वर्ष आपल्या शरीरात राहिल्यावर लिव्हर निकामी होऊ शकतं। त्याचबरोबर आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळं लठ्ठपणा वाढत चाललेला आहे, बऱ्याच लोकांना डायबिटीस होतोय, मधुमेह होतो, अशा लोकांच्या मध्ये ज्यांच्यात व्यायाम किंवा हालचाल खूप कमी आहे आणि खाणं मात्र भरपूर आहे अशा लोकांच्यात चरबीचं प्रमाण शरीरात वाढतं आणि अशी चरबी जर का जास्ती प्रमाणात लिव्हरमध्ये झाली तर कालांतराने त्यांचे लिव्हर निकामी होऊन त्यांना पण सिरोसिस होऊ शकतो। तर अशा एकूण एक या सगळ्या कारणांचा ज्या वेळेला आपण विचार करतो 8 ते 10% ॲडल्ट लोकांना म्हणजे लहान मुलं नाहीत पण वाढलेल्या लोकांच्यामध्ये 10% लोकांच्यात हा सिरोसिस होण्याचा धोका आहे। आता आपल्याला हिपेटायटिस बी आणखीन सी या जंतूंच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे। हिपेटायटिस बी जगामध्ये एक सुमारे 40 कोटी लोकांना हिपेटायटिस बीची लागण झालेली आहे आणि सुमारे 5 लाख लोक दरवर्षी हिपेटायटिस बीने दगावतात। फक्त भारतामध्ये विचार केला तर सुमारे 5 ते 6 कोटी लोकांना या जंतूची लागण झालेली आहे। हिपेटायटिस बी हा होतो कशामुळं? तर हिपेटायटिस बी होतो एक म्हणजे रक्ताच्या संसर्गामुळं किंवा असुरक्षित शारीरिक संबंधामुळे होऊ शकतो। आईला जर का हिपेटायटिस बीची लागण असेल, आणखीन त्याची योग्य जर का काळजी घेतली नाही, तर प्रसूतीच्या वेळेला मुलाला, बाळाला या जंतूंची लागण होते आणि 90% अशी मुलं ज्या वेळेला मोठी होतात वयाच्या 30-40 वर्षी
त्यावेळेला त्यांना लिव्हरचा मोठा आजार होऊन सिरोसिस होण्याचा धोका असतो. याशिवाय जर का अशुद्ध रक्त ज्याच्यात हिपॅटायटिस बीचे जंतू आहेत हे जर का दुसऱ्या कोणाला दिलं गेलं तर त्यांना हिपॅटायटिस बीची लागण होऊ शकते. पण आजकाल सगळ्या ब्लड बँकेमध्ये हिपॅटायटिस बीची टेस्टिंग होत असल्यामुळे याच्यामुळं हिपॅटायटिस बी पसरण्याची शक्यता बरीच कमी झालेली आहे. ज्या लोकांना वरचेवर रक्त चढवावं लागतं किंवा जी लोक हिमोडायलिसिस डायलिसिस घेतात अशा लोकांना सुद्धा हिपॅटायटिस बीची लागण होऊ शकते. सगळ्यात जास्ती महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जर का आईला हिपॅटायटिस बी असला तर त्यापासून मुलाला तो होऊ नये यासाठी प्रत्येक गरोदर स्त्रीची हिपॅटायटिस बीची तपासणी म्हणजेच ऑस्ट्रेलिया अँटीजन तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आणि जर का ऑस्ट्रेलिया अँटीजन पॉझिटिव्ह असलं तर प्रसूतीपूर्व 1-3 महिने त्यांना हिपॅटायटिस बीवरची औषधं देणं महत्त्वाचं असतं. आणि बाळाचा जन्म झाल्या झाल्या त्याला हिपॅटायटिस बीची लस आणखीन हिपॅटायटिस बी इम्युनोग्लोबुलिन दिलं तर बाळाला ह्याची कायमस्वरूपी लागण होण्याचा धोका बराचसाच कमी होतो. त्यामुळं प्रत्येक गरोदर स्त्रीची ही तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आजकाल भारत सरकारच्या आदेशानुसार सगळ्या लहान मुलांना हिपॅटायटिस बीची लस दिली जाते आणि त्यामुळं येत्या 15-20 वर्षात भारतामध्ये हिपॅटायटिस बी रुग्णांची संख्या बरीच कमी होण्याची आशा आहे. समजा हिपॅटायटिस बी ची लागण होऊन लिव्हरला सूज येत असेल तर त्यासाठी काही उपचार आहेत का? सिरोसिस होण्याआधी म्हणजेच लिव्हर पूर्ण निकामी होण्याआधी जर का आपल्याला हिपॅटायटिस बी ची लागण झाली आहे हे समजलं तर त्यावेळेला योग्य तो उपचार करून आपल्याला लिव्हर वाचवता येईल. आणि त्यासाठी 2 प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. एक म्हणजे इंटरफेरॉन हे इंजेक्शन 3-6 महिन्यासाठी दिलं जातं ज्यामुळे रुग्णाची हिपॅटायटिस बी विरुद्धची प्रतिकारशक्ती वाढवली जाते आणखीन ते जंतू घालवण्यास मदत होते. आणि दुसरं आहे ते हिपॅटायटिस बी जंतू कमी करण्यास वापरण्यात येणारी अँटीव्हायरल ड्रग्स. आजकाल बरीच चांगली परिणामकारक अँटीव्हायरल ड्रग्स उपलब्ध झालेली आहेत ज्याच्यामुळं आपल्याला हिपॅटायटिस बी या जंतूंचं प्रमाण शरीरात खूप खाली आणता येतं आणखीन आपल्याला लिव्हर वाचवता येते. तर योग्य वेळेला आपण नेहमीच्या तपासणीमध्ये चेकअप जे काय हेल्थ चेकअप असतो त्या हेल्थ चेकअपमध्ये हिपॅटायटिस बी आणखीन हिपॅटायटिस सी इन्क्लूड केलं तर सिरोसिस व्हायच्या आधी त्याचं निदान होऊन त्याच्यावर योग्य तो उपचार आपण करू शकू. आता हिपॅटायटिस सी बद्दल, हिपॅटायटिस सी सुद्धा हिपॅटायटिस बी सारखा रक्तातून संसर्ग होऊन याची लागण होऊ शकते पण याचं प्रमाण हिपॅटायटिस बी पेक्षा बरंचसं भारतामध्ये कमी आहे. आईपासून मुलाला हिपॅटायटिस सी होण्याची शक्यता बरीच कमी असते परंतु दूषित रक्तामुळं पूर्वी बऱ्याच लोकांना हिपॅटायटिस सीची लागण होत होती. आजकाल ब्लड बँकेमध्ये हिपॅटायटिस सीची तपासणी कंपल्सरी केल्यामुळं दूषित रक्तामार्फत होणारा हा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. परंतु नशा करणारी जी काय औषधं आहेत जी इंजेक्शन स्वरूपात वरचेवर घेतली जातात किंवा तीच सुई बरीच लोक एकमेकात शेअर करतात वापरतात अशा कारणामुळं आजकाल हिपॅटायटिस सी या रुग्णांची संख्या वाढत आहे. हिपॅटायटिस सी ज्या वेळेला त्याची लागण होते पुढे 15-20 वर्षानंतर माणसाला सिरोसिस होऊ शकतो आणखीन लिव्हर निकामी होऊ शकते. आणि हे टाळण्यासाठी आपण बरीचशी काळजी घ्यायला पाहिजे ते म्हणजे अशा पद्धतीची नशा करणं याबद्दल आपल्याला अवेअरनेस तयार करणं महत्त्वाचं आहे. हिपॅटायटिस सी झालाच आणि त्यापासून लिव्हरला सूज होत असली तर त्यावर सुद्धा एकदम उपयुक्त आता उपचार आहेत.
उदाहरणार्थ पेगलेटेड इंटरफेरॉन आणखीन रायबावेरिन ही दोन औषधं जर का 6 महिने घेतली तर बऱ्याच लोकांचा हिपॅटायटिस सी जंतू घालवता येतो, आणखीन आपल्याला लिव्हर वाचवता येते. हिपॅटायटिस बी टाळण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे त्याची लस घेणे. पण हिपॅटायटिस सी टाळण्यासाठी आपण स्वतः त्या रोगाचा संसर्ग होऊ नये ही काळजी घ्यावी लागते, कारण हिपॅटायटिस सीला लस नाही. हिपॅटायटिस बी आणखीन सी लागण झालेले रुग्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतात का? हिपॅटायटिस बी आणखीन सी याचा संसर्ग दुसऱ्याला नेहमीच्या आपल्या संसर्गामुळे होत नाही, तो श्वासामुळे किंवा नेहमीच्या आपल्या टचमुळे किंवा स्पर्शामुळे हिपॅटायटिस बी किंवा सी ची लागण होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना हिपॅटायटिस बी किंवा सी आहे या लोकांना कुठलीही रिस्ट्रिक्शन्स घालण्यामध्ये काही पॉईंट नाही, आणखीन ते पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. हिपॅटायटिस बी आणखीन सी लोकांनी लग्न करावं का? हिपॅटायटिस बी हा लस दिल्यामुळं दुसरा माणूस त्यापासून पूर्णपणे सुरक्षित होऊ शकतो. त्यामुळं जर का नवऱ्याला किंवा बायकोला हिपॅटायटिस बीची लागण असल्यास दुसऱ्यांनी ती लस घेणं आवश्यक आहे, आणि मग त्यानंतर दुसऱ्याला हा आजार होण्याची शक्यता ऑलमोस्ट 100% नाही. फक्त आत्ता सांगितल्याप्रमाणे अशा लोकांना ज्या वेळेला मूल होतं त्यावेळेला आधी सांगितल्याप्रमाणे ती काळजी घेणं आवश्यक आहे. हिपॅटायटिस सीच्या बाबतीत मात्र जर का नवरा बायकोपैकी एकाला जर का याची लागण झाली असली तर मात्र त्यांनी सुरक्षित शरीर संबंध ठेवणं आवश्यक आहे, कारण इथे लस नसल्यामुळं दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊन हा आजार होऊ शकतो. हे सगळे आजार वाढले, समजा हिपॅटायटिस बी सी किंवा दारूच्या व्यसनामुळं किंवा चरबीचं प्रमाण लिव्हरमध्ये जास्ती झाल्यामुळे जर का सिरोसिस झाला तर या रुग्णांचा लिव्हर कायमस्वरूपी निकामी होऊन जातं, आणि अशा लोकांचं लिव्हर परत पहिल्यासारखं होत नाही. यासाठी या सगळ्या आजारांचं निदान प्राथमिक अवस्थेतच करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वेळीच काळजी घेतली तर आपल्याला सिरोसिस आपल्याला टाळता येणं शक्य आहे. पण एकदा सिरोसिस झाला, पेशंटला जलोदर व्हायला लागला किंवा रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या किंवा पेशंट खंगायला लागला, तर अशा वेळेला त्यांचं लिव्हर बदलणं किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करण्याशिवाय त्यांचं लिव्हर नॉर्मल करण्याला दुसरी कुठलीही पद्धत आपल्याकडं नाही. त्यासाठी लिव्हर ट्रान्सप्लांटेशनला खूप खर्च असतो, दुसऱ्यांची लिव्हर सहजासहजी मिळत नाही. यासाठी सिरोसिस टाळणं हाच महत्त्वाचा उपाय आहे, आणि हे टाळण्यासाठी आता मी सांगितलेल्या 3-4 गोष्टींची काळजी घेणं, रेग्युलर हेल्थ चेकअपमध्ये या गोष्टी नाही आहेत ना हे बघणं, आणि असल्यास योग्य तो त्यावर उपचार करणं हे महत्त्वाचं आहे.